जरी राजकीय सत्ता बरोबर नसली तरी सुद्धा मला वाटतं जनसत्ता माझ्याबरोबर आहे, आमच्या सर्वांच्या बरोबर आहे, परंतु माझ्या संकल्पना काही वेगळ्या आहेत आणि त्याच्यात सर्वसामान्य लोकांसाठी काय काम करते हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत. नाशिकचा जर आपण विचार केला तर 5व्या टप्प्यात म्हणजे 20 मेला नाशिकमध्ये मतदान आहे. मात्र यामध्ये जी आघाडी घेतलेली आहे खरं तर प्रचाराची ती राजाभाऊ वाजेंनी. याचं कारण देखील असं आहे की राजाभाऊ वाजे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि जवळपास महिन्याभरापूर्वी त्यांचं नाव जे आहे ते पक्षप्रमुखांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आणि हेमंत गोडसे यांचं नाव अगदी शेवटच्या म्हणजे फॉर्म भरायचा जो अंतिम दिवस होता त्याच्या 1 दिवस अगोदर त्यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलं. राजाभाऊ आपल्यासोबत आहे. भाऊ, लोकमतमध्ये आपलं स्वागत. शेवटच्या मिनिटाला गोडसेंचं नाव जाहीर करण्यात आलं, मात्र तुमचं नाव जे आहे ते महिनाभरापूर्वी जाहीर करण्यात आलं. जवळपास 1.5 महिना तुम्ही प्रचार केला, एकंदरीत कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला? रिस्पॉन्स एकदम उत्स्फूर्त आहे. ग्रामीण भागातही आहे आणि शहरी भागातसुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. भाऊ, तुम्ही खरं तर ग्रामीण भागाचा आत्ता उल्लेख केला, तुम्ही सिन्नरमधनं आमदार पण होतात आणि शहरामध्ये तसा तुमचा संपर्क नव्हता, मात्र तुमच्याबरोबर जी शिवसेनेची मोठी फळी आहे त्यामुळे तुम्ही शहरापर्यंत पोहोचलात. ग्रामीण भागात तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला, मात्र शहरामधले आता जो कसा आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळाला? जरी मी ग्रामीण भागातला असलो तरी 27 मार्चला माझी उमेदवारी जाहीर झाली आणि जवळपास 3-4 एप्रिलपासून मी 1 महिनाभर शहरातच प्रचार केला आणि ग्रामीण भागातही आणि शहरात असं दोन्हीकडे प्रचार करत करत आज माझा 41वा दिवस प्रचारच आहे. खरं तर भाऊ, हेमंत गोडसे आहे हे महायुतीचे उमेदवार आहे, बलाढ्य शक्ती त्यांच्यासोबत असेल. तुम्ही जे आहात ते शिवसेनेचे आहात, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं आहात. कसं त्यांचं आव्हान तुम्ही बघतात? म्हणजे हेमंत गोडसे 2 खासदार राहिलेले आहेत, ज्या शिवसेनेतनं तुम्हाला उमेदवारी मिळाली त्याच शिवसेनेनं त्यांना 2 निवडून दिलेलं आहे. कसं आव्हान तुम्हाला वाटतं, कारण की ती महायुतीची जी मोठी शक्ती त्यांच्यासोबत आहे, तर तुमच्यासोबत इथले जे पदाधिकारी असतील किंवा शिवसेना पक्ष आहे किंवा महाविकास आघाडीचा घटक तुमच्यासोबत? महाविकास आघाडीचा घटकही खूप मोठा आहे आणि ही जी लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे. या वैचारिक लढाईत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे, परंतु महाविकास आघाडीबरोबर सर्वसामान्य जनसामान्य हे सर्व महाविकास आघाडीबरोबर आहेत, हीच मला वाटतं आमची ताकद आहे. खरं तर तुमचे जे सहकारी आहे विजय करंजकर, त्यांनी काल उशिरा जो आहे शिंदे गटामध्ये जो आहे तो प्रवेश केला असं सांगितलं जात होतं, का आता नाशिकच्या जागेवरती निवडणूक लढतील, मात्र आता ते थेट तुमच्या विरोधात आहेत. कसं बघता या गोष्टीला, कारण की एक जुने शिवसैनिक जे आहे ते तुम्हाला सोडून आता दुसऱ्या गटात गेलेले आहे, म्हणजे जे सोबत फिरणारे होते ते आता थेट विरोधात काम करणार आहे. निवडणुकीच्या राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी गृहित धरूनच चालाव्या लागतात, त्यामुळे आता जे झालं असेल ते सोडून जे आहेत त्याच्याबरोबर घेऊन आम्ही पुढे लढणार आहोत. काय आव्हान आहे तुम्हाला नाशिक लोकसभेसाठी, कारण की खासदार गोडसे 10 वर्षापासून आहे, अशी कोणती कामं आहेत तुमच्या डोक्यात की तुम्ही नाशिकसाठी केली पाहिजेत आणि अशा काही तुमच्या डोक्यातली काही संकल्पना आहे का की तुम्ही त्या आधारे जे आहे ते निवडणुकीला साधारण समोरे जात आहेत? 10 वर्षापासून भाजपचे म्हणजे अलायन्समध्ये असलेले गोडसे सध्या नाशिकमध्ये आहेत. गोडसे हे 10 वर्षापासून खासदार होते, परंतु माझ्या संकल्पना काही वेगळ्या आहेत आणि त्याच्यात सर्वसामान्य लोकांसाठी काय काम करता येईल हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. ज्या भागात आज मी प्रचार करतो आहे हे नवीन नाशिक म्हणा सिडको म्हणा या भागात जर आपण विचार केला तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने काहीच काम झालेलं नाही आहे आणि ते मला वाटतं सर्वात महत्त्वाचं काम या भागात आहे. आणि ट्रॅफिकचा जो विषय आहे, पार्किंगचा जो विषय हा तो फार महत्त्वाचा आहे. तसंच 95 पेन्शनचे जे लोक आहेत त्या लोकांचं पेन्शनच्या दृष्टीने 500, 600, 300 रुपये त्यांना पेन्शन मिळतं आहे, त्याच्या विरोधात आवाज उठवणं मला वाटतं गरजेचं आहे आणि तो जरूर मी उठवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे अगदी 2026-27 कुंभमेळा होणार आहे, काय तुम्हाला त्याच्यातलं प्लॅनिंग तुमच्या डोक्यात आहे, काय तुम्हाला त्याच्यातलं असं वाटतं आहे की बा मी आता या निवडणुकीला तुम्ही समोर गेलात, जर तुम्ही निवडून जेव्हा येणार किंवा जेव्हा आपण निवडणुकीला समोर जाऊ काय तुमच्या डोक्यातल्या संकल्पना आहेत त्या नाशिक कुंभमेळा लागणार? कुंभमेळा जवळ आलेला असून सुद्धा कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग झालेलं नाही असं मला वाटतं, एकूण जर पाहिलं तर वाटतं. आणि मग ट्रॅफिक असेल, रिंग रोड असतील, किंवा महत्त्वाचं म्हणजे गोदावरीचं प्रदूषण जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि एखाद्या
कोटी लोक जेव्हा शहरात येणार आहे त्या शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर जो आघात होणार आहे तोसुद्धा हँडल करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं काम केलं गेलं पाहिजे. अगदी, म्हणजे निवडणुकीचा आता अंतिम टप्पा आलेला आहे, प्रचारात अजून तुम्हाला काय वाटतं का, माझ्याकडनं अजून काही कमी जी आहे ती प्रचारात असेल किंवा गाठीभेटींमध्ये असेल, अशा कोणत्या गोष्टींची उणीव तुम्हाला आत्ता जाणवती आणि तुम्ही त्या येत्या काळात पूर्ण करणार? नाही, उणीव अशी मला वाटतं की खूप काही उणीव आहे राहिली आहे असं मला वाटत नाही. परंतु निवडणूक आहे, हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याची इच्छा असते आणि मतदारसंघ जवळपास 19 लाख लोकांचा आहे. 6 विधानसभा मतदारक्षेत्र या मतदारसंघात येतात. सगळ्यांना भेटणं शक्य नाही, परंतु जास्तीत जास्त जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि माझे आणि महाविकास आघाडीचे अजेंडा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. मला तो आठवतं, तुमचा सिन्नरचा जो मेळावा झाला तिथं तुम्हाला, आणि ज्यावेळेस मी तुमच्या बातम्या म्हणजे आम्ही लोकमतच्या माध्यमातून कव्हर केला, तुम्हाला ग्रामीण भागामधनं प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. लोकांनी, म्हणजे एका आजीबाईंनी त्यांची 1000 रुपये देखील वर्गणी काढून दिली होती. काय तुमच्या त्या भावना आहेत, कारण की तुम्हाला ग्रामीण भागामधनं एक मोठा चाहता वर्ग तुमच्यासोबत आहे, तुम्हाला जी आर्थिक मदत आहे, म्हणजे कोणी खिशातले पैसे काढून देतं तर कोणी त्यांची जमा पुंजी देतं, काय तुम्हाला आव्हान आणि काय वाटतं तुम्हाला? नाही, हे सर्व आहे ना, हे सर्व लोकांचं प्रेम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की जी माझी प्रतिमा आहे, ज्या पद्धतीने मी आजपर्यंत काम केलं आहे, कोणत्याही भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर नाही आहे. लोकांना माहीत आहे की निवडणुका ह्या खर्चिक आहेत आणि ह्या सर्वसामान्य उमेदवारांना न परवडणाऱ्या आहेत, आणि म्हणून लोक वर्गणी काढून निवडणुका लढवण्यासाठी मदत करतात. अगदी एक शेवटचा प्रश्न आहे, 6 मतदारसंघ आहे आणि 6ही मतदारसंघामध्ये महायुतीचे जे आमदार आहेत ते आहेत, तर तुम्हाला हे आव्हान कसं वाटतं आहे, कारण की शेवटचा आता जवळजवळ टप्पा आलेला आहे, अगदी 15-16 दिवसानंतर जे आहे आपलं जो निवडणूक आहे ती समोर आहे. जरी राजकीय सत्ता बरोबर नसली तरीसुद्धा मला वाटतं जनसत्ता माझ्याबरोबर आहे, आमच्या सर्वांच्या बरोबर आहे, महाविकास आघाडीबरोबर आहे. आणि त्यामुळे आव्हान जरी मोठं असलं तरी आम्ही हे लिहिलं आहे पेलू अशी माझी 100% खात्री आहे. शेवटचा प्रश्न, काय आवाहन कराल तुम्ही मतदारांना, कारण की आता टप्पा जो आहे आपला निवडणुकीचा जवळ? मी मतदारांना एकच आवाहन करेल की महाविकास आघाडीचा अजेंडा किंवा माझा वैयक्तिक जो अजेंडा आहे, या अजेंड्यानुसार आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत हा सर्व प्रोग्रॅम घेऊन चाललो आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या हिताचाच हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की निष्ठा, प्रामाणिकपणा याच्या विरोधात ही संपूर्ण बाकीचे लोक लढाई करत आहेत आणि आम्ही तो आमचा प्लस पॉईंट असून त्याच्यावर आम्ही लढाई लढतो. नक्कीच, अगदी 15 दिवसामध्ये नाशिक लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे. एका बाजूला हेमंत गोडसे तर दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आहे, त्यामुळे लोकांचा कौल हा नक्की कोणाकडे येतो, नाशिकचा खासदार कोण होतं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.